रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये महासेल दिवाळीचा 17 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर पर्यंत 2700 खरेदीवरती आकर्षक गिफ्ट, काय साड्या, काय कपडे, काय डिस्काउंट, यार्ड लावणाऱ्या किमतीत यंदा दिवाळीची खरेदी रवींद्र मध्येच। आमच्या अधिकृत शाखा, शाखा जयसिंगपूर, सांगली रोड दिवाड जवळ, शाखा तुंग आकाशवाणी केंद्राजवळ, शाखा शिरोळ समर्थ मंगल कार्यालय दत्त कारखान्यासमोर, शाखा सलगरे सिद्धेश्वर मंदिरा शेजारी सलगरे। संकधरणाच्या भिंतीलगतच्या दगड आणि मुरुमाची चोरी, पाटबंधारे विभागाच्या शाखा अधिकाऱ्यांची पोलिसात तक्रार। मुरुम व वाळू तस्करांनी आपला मोर्चा आता संक मध्यम प्रकल्पाकडे वळवला आहे। मध्यम प्रकल्पाच्या मुख्य भिंतीच्या दगड व मुरुमाची चोरी केली जाते, त्यामुळे धरणाला धोका निर्माण झालाय। सदरची घटना उघडकीस आल्यानंतर संकचे अपर तहसीलदार तसेच पाटबंधारे विभागाच्या शाखा अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय। रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती। या घटनेने सर्वत्र एकच खळबळ माजली। सुमारे 1 TMC पाणी साठवण क्षमता असलेला मध्यम प्रकल्प 1995 साली जत तालुक्यातील संक येथे पूर्ण करण्यात आला आहे। जत तालुक्यातील एकमेव धरण म्हणून या प्रकल्पाकडे पाहिलं जातं। मागील 4 वर्षात सदर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून पाणी वाहत आहे। याही वर्षी सध्या प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे। संक येथील बोर नदीला मोठ्या प्रमाणात सध्या पाणी आहे, त्यामुळे वाळू तस्करांनी आपला मोर्चा चक्क धरणाकडे वळवला। मध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीच्या दगड तसेच मुरुमाची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे। याबाबतची माहिती संक येथील गावकामगार तलाठी श्री चाचे यांना समजताच ते प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचले। त्यावेळी 2 ट्रॅक्टर आणि JCB च्या सहाय्याने मुरुमाची चोरी केली जात असल्याचं निदर्शनास आलं। या प्रकरणास अटकाव केला तसेच वाहने तहसील कार्यालयाकडे घेऊन नेण्याची सूचना दिली, मात्र मुरुम तस्करांनी अरेरावी करत घटनास्थळावरून पलायन केलं। गावकामगार तलाठी संक यांनी दूरध्वनीद्वारे सदरची माहिती अप्पर तहसीलदार सुधाकर माघाडे तसेच पाटबंधारे विभागाचे शाखा अधिकारी संजय मोरे यांना दिली। पाटबंधारे विभागाचे शाखा अधिकारी सुनील मोरे यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट दिली असता धक्कादायक प्रकार समोर आला। JCB क्रमांक KA28P5519 व ट्रॅक्टर क्रमांक KA23TB0621 या वाहनांच्या सहाय्याने धरणाच्या मुरुम व दगडाची चोरी करण्यात आली आहे। मुरुम व दगड चोरीमुळे मध्यम प्रकल्प धरणाच्या भिंतीला धोका निर्माण झाला आहे। सदर घटनेची तक्रार गावकामगार तलाठी संक व पाटबंधारे विभागाचे शाखा अधिकारी यांनी उमदी पोलिसात दिली आहे। महानकरी न्यूज साठी संकहून दानप्पा कोहळ्ळी।